अमरावती जिल्ह्यामध्ये 1 जून पासून जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिलता देण्यात आली, तसंच व्यवसाय दुकानदार लोकांना रोजगार व्हावा, परंतु जिल्हाधिकारी यांनी आव्हान सुद्धा केलं आहे, मास्क लावणे, दोघांमध्ये अंतर ठेवणे, तसेच सॅनिटायझर वापरणे असे संदेश सुद्धा दिले आहेत। आता अमरावती जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन आणि कोविडच्या रुग्णांची संख्या सुद्धा लोकांचे सहभागामध्ये आणि जे त्रिसूत्री मास्क लावणे, डिस्टन्सिंग ठेवणे याचा पालन केल्यामुळे थोडेफार प्रमाणात केसेस कमी झालेले आहेत, जेणेकरून आपण 1 जूनपासून आपण लॉकडाऊनमध्ये काय शिथिलता आणलेली आहे। मी सर्व लोकांना आवाहन करतो, अजूनही कोविड हे टळला नाही, जे काय लक्षणे आपण दिलेले आहेत ते लोकांचे रोजगार, लोकांचे व्यापार हे थोडीफार त्याच्यामध्ये लक्षण व्हावे त्यामुळे आपण दिलेले आहे। पण जर कोविडच्या त्रिसूत्रीचा मास्कचा अवलंबन, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन याचा जर कुठेतरी वापर नाही केला किंवा जर परत केसेस आपलं वाढलं तर आपल्याला हे सगळे निर्बंध परत आणावा लागू शकते आहे। त्यामुळे मी सर्व लोकांना आवाहन करतो की आपण या त्रिसूत्री गोष्टीचं मास्क, सॅनिटायझेशन आणि डिस्टन्सिंग याचा पुरेपूर वापर करावा आणि जेव्हा तुमचा वेळ आला तेव्हा वॅक्सिनेशनसाठी सुद्धा आपण पुढे यावे। आपण सर्व मिळून, सर्व समाज मिळून आपण कोविडला हरवू शकतो आहे, पण जर याच्यामध्ये कोणती एक कडी कमी राहिली तर परत या संक्रमणाला पसरण्यामध्ये कोणताही वेळ लागणार नाही। त्यामुळे आपण सगळं सहकार्य करा, जपून राहा, आपले कार्य करा, पण आपले मनात कोविडबद्दल जे प्रोटेक्शन घ्यायचे आहे त्याच्या। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नासिर शाह, अमरावती। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।